अजित पवार यांच्या वक्तव्याचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उडवली खिल्ली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकार लवकरच कोसळेल असे विधान केलं होतं। त्या विधानाची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांगलीच खिल्ली उडवली। यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, विरोधी पक्षात असताना अजित पवार असं बोलत होते असे सांगत अजित पवारांचे विधान बेदखल केलं। दरम्यान हे सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भक्कम आहे असंही पाटील यांनी नमूद केलं। दरम्यान पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 303 कोटींच्या विकास कामांना मंजुरी दिलेली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांनी आवाच्या सवा निधी घेतलेला आहे। महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत भाजप आमदारांना कमी निधी दिला होता, यामुळे निधी वाटपात समतोल राखणे आवश्यक होते। 303 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजूर जाताना विरोधी आमदारांचा निधी कुठेही कमी केला नाही। आपण विकास कामात राजकारण आणत नाही। गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, देशातील कोणत्याही राज्यात निवडणुका असो, भारतीय जनता पक्ष म्हणून त्या निवडणुकीत लढवतो। निवडणुका म्हणजे एका अर्थी युद्धच। या युद्धात कुठेही कमी पडणार नाही या पद्धतीने भाजपाचे रणनीती असते, असं वक्तव्य देखील चंद्रकांत पाटील यांनी केलंय। ज्या विचाराची अडचण नाही, मी समन्वयवादी आहे। मी माझी वाक्यरचना समजून घ्या की त्यांनी स्वतःला 80 कोटी ठेवले, वळसेना 40 कोटी, मामाभरणे 40 कोटी आणि थोपटेना 10 कोटी, आणखीन सुनील शेळकेला 15 कोटी, मग आमच्या बँकेना 13 कोटी। मग तुमच्या राज्यात तरी तुमच्या आमदारांना न्याय द्यायला पाहिजे होता। त्या सगळ्यांचे मी काम ठेवले, 1 रुपया कमी नाही केला, त्यांचे निम्मे निम्मे केले आणि असं आश्वस्त केलं की निम्म्याची एस्टिमेट जी आहे, अंदाजपत्रक आहेत, ती मी माझ्याकडे सुरक्षित ठेवतो। जिथे जिथे संधी मिळेल तिथे मी पूर्ण करतो। आणि त्यामुळे अव्वाच्या सव्वा निधी घेतला होता। आता बॅलन्सिंग करण्यासाठी शिवसेना बीजेपीच्या कार्यकर्त्यांना आवळा दिला होता 0, तर त्यांना आता देण्यासाठी बॅलन्सिंग करण्यासाठी मी तुमचा निम्मा निम्मा कमी करतो, पण तुम्हालाही वर्ष संपेपर्यंत तो निम्मा कमी केलेला देण्याचा माझा प्रयत्न राहील, कारण मी समन्वयवादी आहे। मी विकासाच्या कामामध्ये राजकारण आणत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।